नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टॅलेंट या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सातवीच्या विज्ञान विषयातील पेज नंबर 4 to page number 6 पर्यंत पार्ट कव्हर करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला। तर पहिला पॉईंट आहे आपला अडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स। इंजेशन म्हणजे ग्रहण करणे, तर अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन, तर इंजेशन ऑफ फूड म्हणजे अन्न ग्रहण, तर वनस्पतीतील अन्न ग्रहणासाठी झालेले अनुकूलन ते आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहोत। तर मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक, म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला की मोस्ट ऑफ द प्लांट्स म्हणजे बहुतेक वनस्पती या आर अँकर्ड इन द ग्राउंड, या या जमिनीवर स्थिर आहेत आणि काय आहेत ऑटोट्रॉफिक आहेत। ऑटोट्रॉफिक म्हणजे काय की स्वयंपोषी आहेत। स्वयंपोषी म्हणजे काय, जे काय करतात स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो, म्हणजे स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतो। हाउएव्हर म्हणजे या उलट प्लांट्स लाईक डॉडर म्हणजे त्यालाच आपण कुसकुट आपण म्हणतो आर पॅरासिटिक। ओके, तर वनस्पती जसे की डॉडर कुसकुटा, ओके कुसकुटा म्हणजे आपला आमरवेल आपण पाहू शकतो। इथं आपल्याला कुसकुटाचं काय दिलेलं आहे चित्र दिलेलं आहे, तर आपण या चित्रातील या ज्या येलो कलरच्या वेली आहेत किंवा वाईन्स आहेत तर या काय आहेत कुसकुटाच्या वाईन्स आहेत। तर आर पॅरासिटिक, पॅरासिटिक म्हणजे काय परपोषी, परपोषी म्हणजे काय की ज्या अन्न ग्रहणासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात। नेक्स्ट पॉइंट आपला द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टीम्स। तर काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये आपल्याला, ज्या डॉडर वनस्पती आहेत आपल्या, ओके किंवा डोडर म्हणतात तुम्ही त्याला, ओके तर डोडर वनस्पतीचा वनस्पतीचा जो पार्ट आहे, ओके कोणता पार्ट आहे स्टीम्स पार्ट आहे म्हणजे त्यांचे खोड आहेत। तर ते खोड कसे असतात किंवा त्याच्या फांद्या काय असतात, या येलो वायर टाईप असतात म्हणजे येलो कलरचे वायर असतात। ओके, यामध्ये आपण पाहू शकतो की या चित्रामध्ये आपल्याला काय दिसायला येलो कलरचे वायर दिसतात। तर ही वनस्पती कोणती वनस्पती आपली कुसकुटा वनस्पती किंवा आपण डोडर वनस्पती असे म्हणतो। इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस। ओके, इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे काय की याला पाने नाहीत, दे आर लिफलेस। ओके, अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस म्हणजे काय प्रकाश संश्लेषण प्रक्रिया। फोटोसिंथेसिस मध्ये काय करतो आपण, वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। तर या वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही का, कारण त्यांच्यामध्ये पानं नाहीयेत। ओके, हाउएव्हर या उलट इट हॅज हॉस्टोरिकल ऑर सकिंग रूट्स फॉर ऍब्झॉर्बिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट। तर काय सांगितलेलं आहे यांच्यामध्ये हॉस्टोरिकल म्हणजे काय फार मोठ्या प्रमाणात, सकिंग, सकिंग म्हणजे काय चूषक, ओके चूषक म्हणजे शोषून घेणारे, ओके शोषून घेणारे काय आहेत रूट्स आहेत, रूट्स आहेत म्हणजे मुळे आहेत। ओके, फॉर ऍब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट। तर ज्या वनस्पतीवर ह्या ज्या वनस्पती आहेत आपल्या डॉडर प्लांट्स आहेत, तर ह्या ज्या वनस्पतीवर पडतात तर त्यांच्यातील जे शोषक मुळे असतात तर ते शोषक मुळे काय करतात या वनस्पतीतील अन्न पोषक द्रव्ये काय करतात शोषून घेतात। ओके, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्ये। दीज रूट्स पेनेट्रेट्स अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट्स टू ऍब्झॉर्ब वॉटर अँड फूड। ओके, काय आहे या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, दीज रूट्स ही जी चूषक किंवा ही जी शोषून घेणारे मुळे आहेत, तर ती आपल्या ज्या ज्या वनस्पतीवर पडतात किंवा ज्या वनस्पतीवर असतात तर त्या वनस्पतीच्या खोलवर जातात, त्या वनस्पतींच्या खोलवर जिथं काय आहेत त्या वनस्पती ज्या वनस्पतीवर त्या पडलेल्या आहेत त्या वनस्पतींच्या कंडक्टिंग वेसल म्हणजे रस वाहिन्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्यामधून काय करतात वॉटर आणि फूड म्हणजेच अन्न काय करतात ग्रहण करतात किंवा शोषून घेतात। पण याची इमेजेस पाहूया कुसकुटाची। तर हे कशा प्रकारे कुसकुटा कसं दिसतं आपल्याला, तर हे बघा यामध्ये पाहू शकतो आपण, मी हे जे येलो कलरचे वायर्स आहेत तर हे येलो कलरचे वायर्स काय दुसऱ्या वनस्पतीवर पडलेले आहेत आणि हे वनस्पती काय करतात की त्या दुसऱ्या वनस्पतीवरून काय करतात ज्या वनस्पतीवर हे या वेली पडलेल्या आहेत तर त्या वनस्पतीवरून आपले अन्न शोषून घेतात। यांचा कलर येलो पण पाहायला भेटतो किंवा काही काही वेळेस ऑरेंज कलरचा पाहायला भेटतो आपल्याला, की याला काय म्हणतो आपण कुसकुटा म्हणतो। ओके, त्यानंतर आपला पुढचा पॉइंट
fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. त्याचप्रमाणे fungi म्हणजे आपली बुरशी. ओके, बुरशी मध्ये काय नसतं? क्लोरोफिल नसतं. क्लोरोफिल म्हणजे काय? हरित द्रव्य. ओके, हरित द्रव्य नसल्यामुळे ते आपण काय करू शकत नाही? फोटोसिंथेसिस करू शकत नाही, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी क्षमता नसते. दे ऑप्टेन फूड फ्रॉम द स्टार्ची. स्टार्ची म्हणजे पिष्टमय पदार्थ. ओके, स्टार्ची म्हणजे पिष्टमय. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. तर या ज्या फंगी आहेत तर त्या फंगी काय करतात? भाकरी किंवा ब्रेड यासारख्या पिष्टमय पदार्थापासून आपले आपले अन्न मिळवण्याचं कार्य करतात किंवा अन्न मिळवतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऑब्झॉर्प्शन ऑफ फूड. तर त्यांची जी मुळे असतात, ती मुळे म्हणजेच काय असतात? तंतू असतात. आणि ही जी तंतू असतात ती तंतू काय करतात? त्या पिष्टमय पदार्थापासून आपले अन्न मिळवण्यासाठी कार्य करतात. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे, प्लांट्स नीड नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. जे आपले वनस्पती आहेत त्या वनस्पतींना वाढ होण्यासाठी नायट्रोजन त्याचप्रमाणे फॉस्फरस अँड पोटॅशियम सारखे पोषक द्रव्ये लागत असतात. तर या पोषक द्रव्याच्या अनुसरून किंवा या पोषक द्रव्याच्या मात्रेवरून त्यांची वाढ किंवा त्यांची ग्रोथ होत असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा, त्यालाच आपण सनड्यू म्हणतो, व्हीनस फ्लायट्रॅप अँड पिचर प्लांट्स ETC फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. तर काय सांगितलेलं आहे? प्लांट्स, ओके, वनस्पती that grow in soil which is deficient in nitrogen, म्हणजे ज्या मातीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण आहे त्या मातीवर वाढणारे वनस्पती, जसे की ड्रॉसेरा असेल, तर आपण सनड्यू म्हणतो, किंवा विनस फ्लायट्रॅप असेल, विनस फ्लायट्रॅप आहे, किंवा पिचर प्लांट्स आहे. ओके, यासारख्या वनस्पती काय करतात? आपली नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी इन्सेक्ट्स म्हणजे किडे. ओके, तर काय करतात? किडे किंवा कीटक यांचं भक्षण करून आपल्या नायट्रोजनची गरज भागवतात. त्याचप्रमाणे नेक्स्ट पॉइंट आपला, अडॅप्टेशन आर सीन इन दीज प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव. तर यासारख्या वनस्पतींचं अनुकूलन, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन, आर सीन इन दीज प्लांट्स. ओके, यासारख्या वनस्पतींचं अनुकूलन हे अशा प्रकारे बनलेले असते की जे काय करतात? टू अट्रॅक्ट इन्सेक्ट, की ते कीटकांना काय करतात? आकर्षित करतात अँड होल्ड देम कॅप्टिव. ओके, आणि त्यांना पकडून धरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. या इमेज मध्ये आपल्याला विनस फ्लायट्रॅप दिलेला आहे. तर आपण हे फ्लायट्रॅप कसं वर्क होतं किंवा हे वनस्पती कशा प्रकारे दिसतात आपण ते पाहूयात. तर तुम्ही या इमेजेसमध्ये पाहू शकता की हा आपला विनस फ्लायट्रॅप आहे. तर हा बघा, हा काय करतोय की एका गोगलगायला, ओके, स्नेलला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर ही गोगलगाय याच्या पानामध्ये आल्याच्या नंतर हे काय करतो? त्यांना पकडून धरतो आणि त्याच्यातली पोषक द्रव्ये काढून घेतो. बघा, पाहिलं आपण. ओके, तर हा आहे फ्लायट्रॅप विनस. त्याच्यानंतर ड्रोसेरा कसं दिसतं? बघा, हे ड्रोसेरा आपण पाहू शकतो की ड्रोसेरा कसा दिसतो. त्यालाच आपण सनड्यू म्हणतो. सनड्यू म्हणजे कशामुळे म्हणलेलं आहे? कारण हा सूर्यासारखा दिसतो. याची जी फुलं आहेत किंवा ही वनस्पतीचं जे स्ट्रक्चर आहे ते सूर्यासारखं दिसतं, सनसारखं दिसतं. तर इथे आपण पाहू शकतो तो अशा प्रकारे त्या कीटकांना पकडून त्याच्यातील नायट्रोजनची पोषक द्रव्ये काय करतो? काढून घेतो. आपला पुढचा पॉइंट आहे, माय फ्रेंड इन द इंटरनेट. तर तुम्हाला इंटरनेट या मित्रापासून आपल्याला काही माहिती मिळवायची आहे. काय माहिती मिळवायची आहे ते आपण पाहूयात. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट्स अडॅप्टेशन फ्रॉम वेबसाईट लाईक www.mbgnet.net. तर आपल्याला या वेबसाईटवरून आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर आपण या वेबसाईटला जाऊयात, आपल्याला कळेल की कशा प्रकारे माहिती याच्यावर स्टोअर केलेली आहे. तर आपण पाहू शकतात की ही तुमची वेबसाईट आहे. तर अशा प्रकारे ही वेबसाईट दिसते आपल्याला. त्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की तर आपल्याला वनस्पतींचा परिसर दिलेला आहे किंवा आवाज दिलेला आहे, जसं की रेन फॉरेस्ट आहे, टुंड्रा आहे, त्याच्यानंतर डेझर्ट आहे, त्याच्यानंतर टेम्पर्ट आहे अँड ग्रासलँड्स आहे. तर तुम्ही याच्यावर जाऊ शकता. तर यावर गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये
त्या प्रत्येक फॉरेस्ट त्या प्रत्येक ट्रॉपिकल बद्दल तुम्हाला माहिती मिळते. जसे की इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, टाईप्स ऑफ रेन फॉरेस्ट आहे, रेन फॉरेस्ट एंडेंजर्ड, इतर माहिती तुम्हाला या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, तर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, तर प्राण्यांमधील अनुकूलन. तर प्राण्यामधील अनुकूलन कशा प्रकारे झाले तर हे आपण पाहूया. तर मेक अ तुम्हाला काय करायचं आहे, मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स, कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. तर काय करायचं तुम्हाला की तुमच्या सभोवतालच्या परिसरामध्ये जे ॲनिमल्स आहेत, जे प्राणी आहेत, तर त्यांची एक लिस्ट बनवायची आणि तुमची लिस्ट कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स. ओके, जी प्राण्यांमधील विविधता आहे, तर या प्राण्यामधील विविधता तुमच्या मित्रासोबत कम्पेअर करायची. अगेन नेक्स्ट पॉईंट काय, डिस्कस द हॅबिटेट्स, फूड हॅबिट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स लाईक व्हर्टिब्रल्स, कॉलम्स, विंग्स, गिल्स, टेल्स, इटीसी अँड प्रिपेअर अ चार्ट. तर तुम्हाला काय करायचंय, त्यांचे हॅबिटेट्स, फूड हॅबिट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स म्हणजे काय, ते काय खातात, कुठे राहतात आणि कशा प्रकारे त्यांच्या शरीराची जडणघडण आहे याबद्दल चर्चा करायची आहे. जसं की व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा काना, विंग्स म्हणजे पंख, गिल्स म्हणजे कल्ले, टेल्स म्हणजे शेपूट किंवा शेपटी, इटीसी अँड प्रिपेअर चार्ट. तर तुम्हाला काय करायचंय की हे जे तुमच्या परिसरातील प्राणी आहेत, तर या परिसरातील प्राण्यांबद्दल, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर बद्दल किंवा त्यांचं राहणीमान, त्यांचं अन्न याबद्दल चर्चा करायची आणि त्याचा एक चार्ट बनवायचा आहे. त्याच्यानंतर व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. तर यामध्ये काय विचारलेलं आहे की जमिनीवर राहणारे प्राणी आणि जलचर प्राणी यामधील काय फरक तुम्ही पाहू शकता किंवा काय फरक आहेत, तर आपण पाहूयात काय फरक आहेत ते. As compared to terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेमध्ये की पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या शरीरामध्ये किंवा शरीराच्या स्ट्रक्चरमध्ये, शेपमध्ये आणि त्यांच्या त्वचेमध्ये फार मोठे बदल झालेले आपल्याला पाहण्यात येतात किंवा पाहायला भेटतात. Fishes have scales on the skin and fins on the body. जे मासे आहेत, तर माशांच्या शरीरावर खवले आहेत. ओके, हे बघा आपण पाहू शकतो की तर याच्या शरीरावर काय खवले आहेत. त्याच्यानंतर गिल्स आहेत साईडला, तोंडाच्या साईडला काय गिल्स आहेत, फेसच्या साईडला गिल्स म्हणजे काय कल्ले तुमचे. ओके, त्याच्यानंतर फिन्स आहेत, पंख आहेत. ओके, फिन्स आहेत शरीरावर. त्याच्यानंतर देअर बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. तर या पॉईंट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे फिश आहेत, या फिशचं दोन्ही शरीराच्या दोन्ही साईडला आकार काय झालेला आहे निमुळत पाहायला भेटतो, जसं की आपलं स्पिंडल असतं. त्याचप्रमाणे फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. तर हे जे फिश आहेत, तर हे फिश आपल्या कल्ल्याद्वारे काय करतात, श्वसन करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलेट्स. तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये, यांचे डोळ्यातील पापण्या काय असतात, पारदर्शक असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. तर त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या बॅग्स असतात, ज्या काय करतात त्यांना पाण्यामध्ये तरण्यासाठी मदत करतात. नेक्स्ट पॉईंट आपला, ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइस. तर तुम्हाला काय करायचं आहे की फ्रॉग देन डक अँड टॉर्टॉइस म्हणजे आपलं कासव, तर या तीन प्राण्यांबद्दल माहिती मिळवायची आहे किंवा यांचं निरीक्षण करायचं आहे आणि काय सांगायचं आहे, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. तर या प्राणी आहेत, या प्राण्यामध्ये त्यांच्या पायांचा काय उपयोग आहे. त्याच्यानंतर व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. तर जे आपलं फ्रॉग आहे, तर फ्रॉगला अंडर वॉटर श्वसन करण्यासाठी काय उपयोगात येतं किंवा तो अंडर वॉटर पाण्यामध्ये कशा प्रकारे श्वसन करतो. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ फ्रॉग, म्हणजे काय विचारलेलं आहे की फ्रॉगच्या पाठीमागील किंवा मागील बाजूच्या लांब पायांचा काय उपयोग होतो. देन व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर, तर पाण्यामध्ये जो आपला डक आहे, तर हा डक ओला का होत नाही किंवा वेट का होत नाही.
तर आपण पाहूयात पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. तर काय सांगितलेलं आहे, यांच्या पायांच्या बोटामधील हे स्किनचे जाळे असल्यामुळे त्यांना त्यांच्या पायांचा वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो. त्याचप्रमाणे वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. तर डक अँड वॉटर हेन, वॉटर हेन म्हणजे पाणकोंबडी, तर त्यांची पंखे तेलकट असल्यामुळे त्यांच्यावर पाणी पडल्याच्या नंतर ते इझिली ओघळून जातं. वेब टोज स्लिपरी स्मूथ स्किन अ ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. तर वेब टोज, त्याच्यानंतर स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रँग्युलर हेड, तर बुळबुळीत त्वचा असल्या कारणाने आणि त्याचे त्याचे तोंड ट्रँग्युलर असल्या कारणाने त्याला पाण्यामध्ये इझिली पोहण्यासाठी त्याला मदत होते. दे कॅन लाईव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑन द लँड. तर हे जे फ्रॉग आहे तर ते पाण्यामध्ये असताना शरीराच्या त्वचेद्वारे श्वसन करतो आणि जमिनीवर असताना आपल्या नाकाद्वारे नोज अँड लंग्स फुफ्फुसाद्वारे काय करतो, श्वसन करतो. त्यामुळे फ्रॉग्स पाण्यामध्ये आणि जमिनीवर पण राहू शकतो. तर टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. तर त्याच्या शरीरावरील वैशिष्ट्यपूर्ण कलरच्या पाठीमुळे, फ्रॉग्स बॅक पाठीमुळे त्याला गवतामध्ये इझिली लपण्यासाठी त्याला मदत होते. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर एम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर अडॅप्टेशन. तर आपल्याला काय विचार काय सांगितलेलं आहे या सेंटेन्समध्ये, की तुम्हाला काय करायचं, उभयचर प्राण्यांची एक यादी बनवायची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सची काय करायची तुम्हाला चर्चा करायची किंवा अभ्यास करायचा आहे, त्यांचे अनुकूलन कशा प्रकारे झालं याचं. तर आपण पुढचा पॉईंट घेऊयात, अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड अॅनिमल्स. तर आपल्याला काय पाहायचं आहे की जंगली आणि गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन कशा प्रकारे झाले हे पाहायचं आहे आपल्याला. वी कार्निवरस अॅनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लॉयन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. तर काय सांगितलेलं आहे आपल्या या वाक्यामध्ये, कार्निवरस, कार्निवरस म्हणजे मांसाहारी. ओके, मांसाहारी, जसे मांसाहारी प्राणी जसे की वाईल्ड डॉग, जंगली कुत्रा, फॉक्स, टायगर अँड लॉयन यासारख्या प्राण्यांच्या मजबूत पायांमुळे त्यांना फास्ट पळता येते. त्याचप्रमाणे त्यांच्या शिकार, त्यांची जी शिकार आहे तर त्या शिकारला पकडण्यासाठी यांना मदत होते. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाइन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. तर त्यांची सुळे आणि पायांची पंजे हे शार्प असतात आणि पॉइंटेड असतात, अणकुचीदार असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. तर अशा प्रकारच्या सुळे सोळ्या दातांचा त्यांना काय उपयोग होतो ते तुम्हाला चर्चा करायची आहे. देन टायगर्स हॅव पॅडेड पॉज. ओके, जे टायगर्स आहेत, वाघ आहेत, तर त्यांचे पॉज काय असतात, पंजे काय असतात, पॅडेड असतात. पॅडेड म्हणजे काय, गादीसारखे मुलायम असतात. तर आपण ते पाहूया की त्यांचे पंजे कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण इथं पाहू शकतो की जे सिंह आहे किंवा वाघ आहे, तर या वाघांची जे पंजे आहेत तर ते काय आहेत, असे गादीसारखी मुलायम असतात किंवा सॉफ्ट असतात. तर त्यांना या गादीसारख्या पंजांचा काय उपयोग होतो ते आपण पाहूयात. दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. तर हे जे त्यांचे पॅडेड पॉज आहेत, तर त्यांना त्यांच्या शिकाराची शांतपणे किंवा सायलेंटली पाठलाग करण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी मदत करतात. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निवरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. तर काय सांगितलेलं आहे की मांसाहारी जे शिकारी प्राणी आहेत तर त्यांची जी डोळे आहेत तर ते त्यांच्या चेहऱ्याच्या समोरच्या बाजूला असतात. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. तर अशा प्रकारच्या त्यांच्या डोळ्यांच्या रचनेमुळे त्यांना त्यांचे भक्ष्य फार दूरून देखील दिसते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, द आईज ऑफ हर्बिवर्स आर बिलो द फोरहेड ऑन आयदर साइड ऑफ द हेड. ओके, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की
जे शाकाहारी प्राणी आहेत, तर या शाकाहारी प्राण्यांचे डोळ्यांचे स्थान हे कपाळाच्या खाली व बाजूस असते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, दिस गिव्ह्स देम अ वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. तर यामुळे त्यांना त्यांचा खूप मोठा परिसर दिसू शकतो, जेणेकरून काय होईल की त्यांचे त्यांच्या शिकाऱ्यापासून त्यांचे प्रोटेक्शन होईल किंवा त्यांचा बचाव होईल. देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूफ्स. तर त्यांचे जे पाय असतात ते पाय खूप लांब असतात आणि त्यांच्या पायाला हूव्स असतात, हूव्स म्हणजे खुरा असतात, हे टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स म्हणजे त्यांच्या पायाच्या टोकाला खूप मोठे खुरे असतात. विच अनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लीप्स. ओके, जेणे ती जी खुरं आहेत तर त्यांना काय करतात, फास्ट पळण्यासाठी व खूप उंच किंवा खूप लांब उड्या मारण्यासाठी किंवा उड्या घेण्यासाठी त्यांना मदत करतात. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग एअर्स कॅन रिसिव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे काय, त्यांचे लांब कान आहे आणि कोणत्याही दिशेला फिरणारे त्यांचे कान आहे. ओके, मुव्हिंग एअर्स कॅन रिसिव्ह, ओके, कॅन रिसिव्ह साऊंड म्हणजे ते काय करू शकतात, खूप लांब डिस्टन्सवरून साऊंड ऐकू शकतात अँड फ्रॉम एनी डायरेक्शन किंवा कोणत्याही डायरेक्शन मधून काय करू शकतात, ते साऊंड इझिली ऐकू शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे, द डियर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. ओके, डियर म्हणजे हरिण आणि ब्लॅक बग म्हणजे काळवीट. हे बघा, ब्लॅक बग दिलेला आहे आपल्याला चित्रामध्ये. तर काय सांगितलेलं आहे की या दोन प्राण्यांचा, डियर आणि ब्लॅक बग, यांचा कलर किंवा रंग त्यांच्या परिसराशी मिळता जुळता असतो. ओके, जेणेकरून काय होईल, त्यांना इझिली लपता येईल. देन देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ प्लांट मटेरियल. तर त्यांचे जे दात असतात, ओके, तर ते दात खूप स्ट्रॉंग असतात, तर त्यांच्या या मजबूत दातांमुळे ते कठीण वनस्पतींची खोडे खाऊ शकतात किंवा खोडे चावू शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, अडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. म्हणजे काय, वाळवंटातील प्राण्यांचे अनुकूलन. तर काय सांगितलेलं आहे, डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज बाय सेवर स्कार्सिटी ऑफ वॉटर. तर वाळवंटामध्ये पाण्याचा खूप अभाव असतो, हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. तर यामुळे काय की वाळवंटातील प्राण्यांची जी त्वचा असते ती खूप जाड असते, कशासाठी की टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. तर शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी किंवा जे पाणी आहे तर त्यांचा लॉस टाळण्यासाठी काय असते, त्यांची त्वचा खूप जाड असते. अगेन काय, नेक्स्ट पॉइंट आपला, देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. तर काय सांगितलेलं आहे की त्यांचे जे पाय असतात ते पाय खूप लांब असतात आणि सपाट आणि कुशन असतात. कुशन म्हणजे काय, त्यांच्या पायांना काय असते, गादी टाईप काय असते, त्यांची त्वचा असते, सोल्स असतात त्यांचे. ओके, यामध्ये आपण पाहू शकतो की उंटाचे जे पाय आहेत तर ते यांच्या पायाला गादे आहेत आणि ते सपाट आहेत, लांब आहेत आणि सपाट आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, द नोस्ट्राइल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन. त्यांचे जे नाक आहे तर त्यांचे नाक काय असतं, स्किनच्या घड्यांनी काय असतं, प्रोटेक्ट केलेलं असतं. तर आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, त्यांच्या ज्या पापण्या असतात त्या काय असतात, लांब असतात आणि जाड असतात. रॅट्स स्नेक्स स्पायडर्स लिझार्ड्स इन डेझर्ट्स लाईव इन अ डीप बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ऍक्टिव्ह ॲट नाईट. काय सांगितलेलं आहे की रॅट्स देन स्नेक्स स्पायडर्स लिझार्ड्स यासारखे जे प्राणी आहेत, तर इथं आपल्याला रॅट्स दिलेलं आहे, देन अगेन आपल्याला स्पायडर दिलेला आहे, देन अगेन इथं आपल्याला गोम दिलेली आहे. तर यासारखे जे प्राणी आहेत तर हे प्राणी काय करतात, खूप डीप बरोज मध्ये म्हणजे काय, खूप खोलवर असणाऱ्या बिळामध्ये राहतात आणि दिवसा तिथेच असतात आणि रात्रीच्या टायमिंगला ऍक्टिव्ह होतात आणि आपले भक्ष्य मिळवण्यासाठी बाहेर पडतात किंवा अन्न मिळवण्यासाठी बाहेर पडतात. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स. म्हणजे काय, बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. तर आपला पॉइंट आहे, फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक पोलार बिअर व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटेन गोट सायबेरियन हुस्की डॉग
अँड स्नो लेपर्ड. ओके, अँड काय करायचं आहे आपल्याला, कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. ओके, तर काय करायचं आहे, तर हे जे आपल्याला प्राणी दिले या प्राण्यांची आपल्याला इमेजेस डाउनलोड करायचे आहेत इंटरनेटवरून आणि कम्पॅरिझन करायचं आहे कुणासोबत, ट्रॉपिकल फॉरेस्टमधल्या असलेल्या ॲनिमल्स सोबत. ट्रॉपिकल म्हणजे काय, विषुववृत्तीय प्रदेशातील प्राणी. ओके, तर आपल्याला ते पाहायचे आहेत, तर आपण पाहूयात आपण काही इमेजेस डाउनलोड केलेले आहेत या प्राण्यांची, तर आपण पाहूयात. तर हा आहे याक, हो तुम्ही पाहिला असेल याक हा बर्फाळ प्रदेशामध्ये भेटतो. त्यानंतर हा आहे पोलार बिअर, त्याच्यानंतर हा आहे आपला पोलार फॉक्स किंवा तुम्ही याला व्हाईट फॉक्स पण म्हणू शकतात. त्याच्यानंतर हा आहे सिल्वर फॉक्स, बघा याचा कलर आपल्याला सिल्वरसारखा पाहायला भेटतो. त्यानंतर हा आहे माउंटेन गोट, आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे. ओके, देन अगेन हा आहे तुमचा सायबेरियन हुस्की डॉग. ओके, तर या सर्व प्राण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यांचा कलर काय आहे, मोस्ट ऑफ आपल्याला व्हाईट कलर दिसतो आणि यांचं जे शरीर आहे तर या शरीर यांच्या शरीरावर काय पाहायला भेटतं, आपल्याला खूप लांब लांब केस पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हा आहे लेपर्ड, आपल्याला सांगितल्याप्रमाणे स्नो लेपर्ड. तर अशा प्रकारचे आपल्याला इमेजेस काय करायचे, इंटरनेटवरून डाउनलोड करायचे आहेत. तर जाऊयात आपल्या पुढच्या पॉइंटला. अ व्हाईट ऑर अ सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ द स्नोवी रिजन. हाऊ आर दिस यूजफुल टू देम, तर काय सांगितलेलं आहे की अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, तर त्यांच्या शरीराचा चांदीसारखा किंवा पांढरा कलर. देन अगेन लॉंग थिक हेअर, ओके, लांब आणि जाड केस, केसांचा थर, त्यांना त्यांच्या शरीरावरील लांब आणि जाड केसांचा थर त्यांना कशा प्रकारे उपयोगात येतो, तर हे आपल्याला हे शोधून काढायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. तर हवेमध्ये किंवा जे नभचर प्राणी आहेत, तर या नभचर प्राण्यामध्ये अनुकूलन कसे झालेले आहे हे आपल्याला सांगायचं आहे. कॅन यू टेल, सांगा पाहू किंवा तुम्ही सांगू शकता का, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. तर आपल्याला जमिनीवर चालणारे जे वाहन आहे आणि एरोप्लेन, तर यांच्यातील आपल्याला फरक सांगायचा आहे. देन आपण पाहूयात, तर तुम्ही सांगू शकता की जे वाहन आहे, ओके, जे व्हेकल आहे, ज्या गाड्या आहेत आपल्या जमिनीवर किंवा रोडवर असतात, तर या गाड्यांना चाके असतात आणि हे फक्त जमिनीवर चालू शकतात. या उलट जर एरोप्लेन पाहिलं तर एरोप्लेनला पंखे पाहायला भेटतात आपल्याला आणि ते मोस्ट ऑफ हवेमध्येच उडायलेलं दिसतं आपल्याला. ओके, तर आपण पुढचा पॉईंट घेऊयात. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमायझेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. तर काय सांगितलेलं आहे, स्पिंडल शेप, स्पिंडल शेप म्हणजे काय, शरीराच्या दोन्ही साईडला आकार काय झालेला आहे, निमूळता झालेला आहे. आपण पाहू शकतो याच्यामध्ये की शरीराच्या दोन्ही साईडला काय प्राण्यांचा आकार निमूळता झालेला आहे आणि मध्यभागी त्यांचा आकार काय थोडा लांब आहे. ओके, तर अशा प्रकारचं त्यांचं जी शरीर रचना आहे, तर यांना हवेमध्ये उडत असताना त्यांना हवेचा जो रोध आहे तर तो कमी करण्यासाठी त्यांना उपयोगात येतो. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कवरिंग ऑफ फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग्स, देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॉप्टेड फॉर फ्लाईंग. तर त्यांच्या जी शरीराची रचना आहे ती कशा प्रकारे झालेली आहे हवेमध्ये उडण्यासाठी, विथ हॉलो बोन्स, हॉलो म्हणजे पोकळ हाडे. ओके, तर त्यांची जी हाडे असतात ती पोकळ असतात. अ बॉडी कवरिंग ऑफ फिदर्स, पूर्ण त्यांचे शरीर काय असते, पंखाने आच्छादलेले असते. अगेन मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू द विंग्स, ओके, जे पुढचे पाय आहेत तर त्यांच्या पुढच्या पायांचं रूपांतरण हे पंखांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॉप्टेड फॉर फ्लाईंग, तर त्यांची जी शरीर आहे शरीराचं वजन खूप हलकं असतं आणि ते हवेमध्ये उडण्यासाठी अनुकूल झालेलं असतं. ओके, तर पुढचा पॉईंट पाहूया आपण. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टेपर्स ॲट बोथ एंड. त्याचप्रमाणे जे कीटक असतात, तर कीटकांचे देखील आपण पाहू शकतो की त्यांचं वजन खूप हलकं असतं आणि ते देखील त्यांचा शरीराचा आकार देखील दोन्ही साईडला काय झालेला असतो, निमूळता झालेला असतो. दे कॅन फ्लाय विथ टू पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ सिक्स स्टिक लाईक लेग्स. तर काय सांगितलेलं आहे की ते या दोन
पंखांनी हवेमध्ये उडू शकतात आणि त्यांच्या अशा शरीररचनेमुळे त्यांना सहा पाय असताना स्टिक सारखे सहा पाय असताना देखील ते जमिनीवर चालू शकतात. देन अगेन बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हिंड लेग्स. तर काय सांगितलेलं आहे यात की जे आपले बॅट असतात वटवागुळ असतात तर त्यांच्या पुढच्या पायामध्ये आणि पाठीमागच्या पायामध्ये त्वचेचे पडदे असतात. पॅटॅजियम म्हणजे त्वचेचे पडदे. ओके, तर या त्वचेच्या पडद्यामुळे ओके थीन असतात ते थीन पडद्यामुळे किंवा थीन फोल्ड ऑफ स्किनमुळे तर हवेमध्ये ते इझिली उडू शकतात. देन पुढचा पॉईंट आहे आपला ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या परिसरातील विविध पक्ष्यांचं आणि कीटकांचं काय करायचं निरीक्षण करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला अडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. तर जे सरपटणारे प्राणी आहेत तर सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे पाहायचं आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या पॉईंटला. तर या पॉईंटमध्ये आपण पाहूत ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप. तर काय सांगितलेलं आहे की आपल्याला डिस्टन्स ठेवून किंवा दूरून काय पाहायचं आहे की साप के तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन साप त्याचप्रमाणे जे अर्थवॉर्म्स आहेत ओके जमिनीतील सरपटणारे प्राणी आहेत तर ते कशा प्रकारे सरपटतात हे तुम्हाला फार डिस्टन्स फार दूरून आपल्याला पाहायचं आहे. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रिपिंग. ते सरपटण्यासाठी आपल्या शरीराचा कोणता भाग यूज करतात किंवा वापरतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. तर त्यांच्यासाठी काही स्पेशल त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस झालेले पाहायला भेटतात का. त्याच्यानंतर नोट एनी सच चेंजेस. तर जे चेंजेस झालेले आहेत जे बदल घडून आले तर ते चेंजेस तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. देन ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड गार्डन लिझार्ड क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. तर या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हाऊस लिझार्ड म्हणजे पाल गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा. तर पाल सरडा त्यानंतर क्रोकोडाईल तर यासारखे जे प्राणी आहेत ते आपले मसल सरपटण्यासाठी यूज करतात. देन सिमिलरली दे शो अडॅप्टेशन इन स्किन. तर अशा प्रकारचे प्राणी त्यांच्या त्वचेमध्ये अशा प्रकारच्या सरपटण्यासाठी बदल घडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आपण पाहिलं सापाच्या शरीरावर पण काय असतात खवले असतात. जसे आपण माशामध्ये पाहिले होते तशाच प्रकारचे खवले आपल्याला सापाच्या शरीरावर देखील पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे खूप सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्याला जे पाल असते त्या पालीच्या अंगावर देखील पाहायला भेटतात. त्यानंतर अडॅप्टेशन इन स्किन देन सोल्स ऑफ फीट बॉडी कलर इटीसी. त्याचप्रकारे त्यांच्या सोल्स ऑफ फीट म्हणजे पायांच्या सोल्समध्ये पायांच्या पंजामध्ये देन बॉडी कलरमध्ये शरीराच्या रंगामध्ये अनुकूलन पाहायला भेटते. जसं की तुम्ही पाहिलं असेल तर काही सरडे काय करतात काही गार्डन लेझर्स काय करतात आपल्या शरीराचा कलर बदलू शकतात. ओके, तर तशा प्रकारचे जे अनुकूलन त्यांच्यामध्ये झालेलं पाहायला आपल्याला भेटतं. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड्स हॅव क्लॉड टोल्स अँड थिन सोल्स वेअर ॲज स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. फॉर एक्झाम्पलसाठी आपण पाहू शकतो की द हाऊस लिझार्ड म्हणजे पाल अँड द मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड. ओके, तर हे जे आपली पाल आहे किंवा घोरपड आहे तर यांना काय असतात क्लॉड टोज असतात जे त्यांचे टोज आहेत की जे त्यांचे पंजे तर ते पंजे काय असतात त्यांच्या पंजांना नखे असतात थीन असतात की पातळ असतात. वेअर ॲज स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. त्याचप्रमाणे जे स्नेक्स आहेत आपले जे साप आहेत तर त्यांची जी त्वचा असते त्यांच्या त्वचेवर काय असतात आपल्याला खवले पाहायला भेटतात. इथं आपण पाहू शकतो की त्यांच्या शरीरावर काय आहेत खवले पाहायला भेटतात आपल्याला बारीक बारीक किंवा स्मॉल स्मॉल. ओके, तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे अडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. तर राहिलेला पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या खालच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. धन्यवाद. थँक्यू.